शहराचे मान्यवर आणि समोर जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना, आयुष्याच्या अशा का पर्वात मी येत आहे की जीवन गौरव सारखा पुरस्कार वाटायला स्वाभाविक आहे. ते दोन सदस्यदार कार्यकर्ते आहेत, यांची भाषणं आपण ऐकली आहेत. यापूर्वीही काही पुरस्कार मला मिळाले आणि यावेळच्या पुरस्काराचं एक वैशिष्ट्य पुरस्कार देणाऱ्यांच्यासाठी मला मुद्दा आपल्या समोर मांडायचा आहे. ते सगळे की पुरस्काराची बातमी आली की लोक अभिनंदन तर करतात, त्यांना आनंद होतो, मलाही आनंद होतो. मी तर नेहमीच म्हणत आले की वयाच्या कुठल्याही टप्प्यावर कुणीही आपल्याला बरं म्हटलं की बरंच वाटत. तर ते कामाला बरं म्हटलं तर आणखी बरं वाटत आणि त्या प्रकारचा आनंद मला जरूर झाला. पण मला एक गोष्ट आवर्जून या पुरस्काराविषयी सांगायची वाटते की सामाजिक कृतज्ञता निधीने दिलेला पुरस्कार हा मला जेवढा महत्वाचा वाटला तेवढाच ज्यांनी मला संपर्क साधून माझं अभिनंदन केलं त्या सगळ्यांना खूप महत्वाचं वाटलं. त्यात एक गोष्ट महत्वाची अशी होती की माझं अभिनंदन हे मला माझ्या नावाने पुरस्कार आहे म्हणून केलं गेलं, पण अनेक मित्रमैत्रिणींनी हा आम्हालाच पुरस्कार मिळाला असं वाटलं ही त्याची खरी पावती आहे असं मला वाटलं. आता त्या दोन्ही कार्यकर्त्यांच्या बोलण्यामध्ये असं आलं की हा पुरस्कार हा एकट्या माणसाचा नसतोच आणि आपण काम सुरू केलं आणि आपल्या बरोबर कोणी नसलं तर कामच पुढे जाऊ शकत नाही. आणि त्या अर्थाने माझंही म्हणणं असंच आहे की माझ्या बरोबर इतकी वर्ष किंवा मी ज्यांच्या बरोबर इतकी वर्ष काम केलं त्या सगळ्यांनाच या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. खूप जुन्या काळातल्या गोष्टी जेव्हा आठवतात, स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली त्या काळामधले लोकांचे आक्षेप आठवतात आणि त्या काळामध्ये लोक आपल्याशी काय काय बोलत होती हे आठवलं की आज या सन्मानाचं महत्व आणखीन वाटत. चळवळीने काही फार मोठी तरक्की केली असं मला म्हणायचं नाही, पण काही लोकांच्या मनामधले गैरसमज किमान दूर झाले आणि ते चळवळीला आणि स्त्री पुरुष समतेच्या या विचाराला आपलं जवळचं मानायला लागले याचं एक प्रत्यंतर आहे. मला आठवत आहे की सुरुवातीच्या काळामध्ये चळवळीतल्या आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना स्त्रियांनी आधी जाग व्हावं, आपला आत्मसन्मान जपावा, आपण ही माणूस आहोत याची जाणीव ठेवावी असं जेव्हा सांगायला सुरुवात केली आणि आपल्याला माहित आहे फार फार वेळ घेऊन उगवणारं पीक आहे, हजारो वर्षाचे परंपरागत विचार आपल्या मनामध्ये रक्तामध्ये भिनलेले असताना त्याच्या पलीकडे जाऊन आपण जगो कुणीतरी आहोत असं वाटायचा विचार मनामध्ये आणणं हे बाईला किती अशक्य आहे हे मध्यमार्गीय बायकांना सुद्धा कळेल. मी मध्यमवर्गीय बायकांना अशासाठी म्हणते की मध्यमवर्गीय शहरी सुशिक्षित सधन स्त्रियांना काय कमी आहे आणि त्यांना सगळं कळतं असं फार मोठा गैरसमज आपल्यामध्ये आहे. मी मध्यमवर्गीयच आहे, मध्यमवर्गीय स्त्रियांबरोबर अधिकांशांनी काम केलेलं आहे आणि म्हणून शिकलेला ना कळतो आणि शिकलेली माणसं शहाणी आणि सजग असतात या भ्रमाचा भोपळा माझा केव्हाच फुटलेला आहे. आणि म्हणून यांच्याबरोबर काम करणं खूप गरजेचं आहे, त्याला खूप मर्यादा असल्या तरी. आणि म्हणून मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रिया जाग्या व्हायला लागल्यात आणि त्यामुळे आता कुटुंब संस्था फुटणार, घरं फुटणार अशा प्रकारचा एक प्रवाद इतका जोरदार होता की मी स्त्रीमध्ये काम करत असताना माझे सहकारी सुद्धा मला असं म्हणत असत की प्रत्यक्ष ना अप्रत्यक्षपणे की यांच्याजवळ फार वा जाऊ नका, आपल्या बायकोला काही आवडलंय असं जर सांगायचं असेल आणि मी म्हंटल की मग मला त्यांना भेटायला आवडेल, नाही मी सांगतो ना त्यांना काय त्यांनी काय म्हटलं ते. आणि मी नेहमी अशी गमतीदार एक उपमा देते की आम्ही जणू काही प्लेगचे उंदीरच आहोत आणि आपल्या घरामध्ये या बायकांना जर हे प्लेगचे उंदीर चावले सुट्टीचे तर फार कठीण अवस्था आहे असा तो सुरुवातीचा काळ. आताही खरं म्हणजे दिल्लीतल्या घटनेनंतर अनेक तथाकथित नामवंतांनी स्त्रियांच्या बाबत जी काही वक्तव्य केली त्यामुळे परिस्थिती खूप बदलली असा माझा भ्रम नाहीये, पण तरी सुद्धा ज्यांच्या बरोबर काम केलं, ज्यांच्या बरोबर चर्चा केल्या, ज्यांच्या बरोबर छोटे मोठे उपक्रम केले त्या स्त्रियांच्याकडून जो प्रतिसाद आला किंवा त्यांची जगण्याकडे बघण्याची दृष्टी जी बदलली त्यावरून मला असं वाटतं की बारीक बारीक स्वरूपामध्ये अगदी छोट्या स्वरूपामध्ये या विचाराचा स्वीकार थोडा वाढतोय. एक गोष्ट अगदी कबूल करायला हवी की अजूनही 21व्या शतकात सुद्धा
मध्यमवर्गीय स्त्री असो की बहुजन समाजामधली स्त्री असो, स्त्री खरोखरी कशी जगते हे खरंच नाही कळेल. स्त्रियांनाही आपण असं जगताप्रमाणे ना आपण एक स्वतःच कुणीतरी आहोत असं जगलं पाहिजे हे पटायला खूप वेळ लागतो. आणि या गोष्टींसाठी सतत बोलत, लिहित आणि चर्चा करत असताना संवाद हेच माध्यम फार उपयोगी पडतं. नुसतं माझ्या सहकार्याने आता उल्लेख केला की लोकांना बरोबर घेऊन जाणं ही खूप अवघड गोष्ट आहे, आणि ती अवघड गोष्ट साध्य करायची असेल तर संवादासारखं दुसरं माध्यम नाही असं मला वाटतं. तुम्ही तुच्छ आहात, तुम्ही मूर्ख आहात आणि तुम्हाला कळत नाही आम्हाला कळत अशा भाषेमध्ये जर आपण लोकांशी बोलायला लागलो तर लोक आपल्या थाऱ्याला पण उभी राहत नाही. आणि म्हणून तुम्ही म्हणतात ते थोडं बरोबर आहे, पण याचाही विचार करा. अशा प्रकारची एक स्ट्रॅटेजिक पोझिशन घेऊनच लोकांशी बोलावं लागतं. स्त्रियांशी बोलावं लागतं, पुरुषांशी बोलावं लागतं, पुरुषांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांनाचीच उत्तर द्यावी लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या काळामध्ये हे काम सुरू झालं त्याच्या आधी स्वतःच एका मध्यमवर्गीय बंदिस्त दृष्टिकोनातून बाहेर पडणं आणि मग मध्यमवर्गामध्ये असलेल्या अनेकांना जागं करण्याचा प्रयत्न करणं असं काम मी छोट्या प्रमाणामध्ये करत आले. आज हा पुरस्कार मिळाला तरी आपण फार मोठे होत असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की मध्यमवर्गामध्ये बाई कुठे असते आणि तिला कुठे जायचं असतं याचं भान येणं, हा विचार मनामध्ये जागा होणं, त्याच्यानुसार आपल्या मनाची एक बैठक निर्माण करणं आणि तिच्यातून एक बळ मिळणं, या सगळ्यासाठी विचार नावाची गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि विचारच आपल्या जवळ येतात किंवा नाही अशा प्रकारच्या परिस्थितीचा रेटा आणि वेग आज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला आलेला दिसतो. त्यामुळे चळवळ सुरू केली त्या काळामध्ये ज्या प्रकारे बोलणं होत होतं, ऐकणं होत होतं, त्याच्यापेक्षा आता नव्या पिढीकडे बघताना असं वाटतं की या बोलण्यासाठी ऐकायला त्यांच्याकडे वेळच नाहीये आणि विचारही करण्याची त्यांची इच्छा नाहीये. सगळ्या तरुण पिढीला मी नावं नाही ठेवत आहे, पण स्त्रियांच्या सावित्रीबाई पासूनच्या अनेकांच्या प्रयत्नांमधून स्त्रीच्या मधला आत्मसन्मान, आत्मभान जाग झालं याच भान नव्या पिढीतल्या अनेक पैशाच्या मागे लागलेल्या स्त्रियांना पण नाहीये. आणि बहुजन समाजामधल्या स्त्रीला हे भान येत आहे, पण तिचा बिचारीचा जगण्याचा झगडाच खूप तीव्र आहे. मी अलीकडे बरेचदा संध्या नरे पवार यांचं तिची भाकरी कुणी चोरली या पुस्तकाचा सतत उल्लेख करते. मला सुद्धा असं वाटलं की मी थोडं ऐकलंय, बघितलंय, वाचलंय, पण या आपल्या मैत्रिणींनी महाराष्ट्रामध्ये खूप अंतर्भागामध्ये जाऊन बहुजन समाजामधल्या स्त्रियांचं जे वास्तव दाखवलंय ते ना आपल्या राजकारण्यांना माहित आहे, ना आपल्या समाजकारण्यांना माहित आहे, आणि चळवळीतल्याही सगळ्या लोकांना माहित आहे. आणि म्हणून ते पुस्तक आपण वाचण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. मी जो मगाशी उल्लेख केला की विचारासारखं दुसरं बळ देणारं साधन नाही, त्याच्या निमित्ताने मला असं सांगायचं वाटतं की मी काम खूप मोठं केलं असं माझा कधी दावा नाहीये, पण मी नेहमी असं म्हणत आले की मला जो विचार पडलाय तो लोकांपर्यंत पोचवावा आणि त्यांना त्याच्यावर बोलायला उद्युक्त करावं, म्हणजे चर्चेतून त्यांचंही आत्मपरीक्षण होतं आणि माझंही आत्मपरीक्षण होतं. आणि म्हणून लोकसत्तेमध्ये मी जो एक लेख लिहिला होता, देव सखा की बाबुलबुवा, मी स्वतः देव मानत नाही आणि देव मानणारे बहुसंख्य आहेत, त्या लोकांना विचार करायला थोडं डिवचायचं नाही आहे मला, पण प्रवृत्त करायचं असेल तर हा विषय मला खूप महत्वाचा वाटला. आणि मी असं गेल्या वर्षभरामध्ये जुलैपासून असं ठरवलंय की ह्या लेखाला चांगलं खूप लोकांनी म्हटलं, पण मला लेखाला चांगलं म्हणणं आणि आपण त्यामध्ये त्याच एका अंधश्रद्धेने आणि देवाच्या देवावरच्या परावलंबनातून जगणं असं खूप लोकांचं लिहिणं आहे. आणि म्हणून चांगलं म्हणण्यापेक्षा चांगलं जगणं याच्याशी या लेखाचा संबंध जोडण्यासाठी छोट्या मोठ्या गटांमध्ये चर्चा करणं मला खूप आवश्यक म्हटलं होतं, एक उपक्रम मी हाती घेतला. आणि त्यामुळे मला असं वाटलं की विचार करायचा असेल तर बहुसंख्यांचा ज्याच्यावर विश्वास आहे अशीच एखादी घटना, अशीच एखादी रूढी परंपरा घ्यावी आणि तिच्या निमित्ताने लोकांशी बोलायचा प्रयत्न केला तर देव माना का न मना, पण देव मानणं आणि न मानणं याच्या मागे जो कार्यकारण भाव आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा आणि विचारांच्या दिशेने टाकलेले पहिलं पाऊल असेल. मला असं वाटतं की सखी सारंगणी नावाचा आमचा एक अगदी छोटा उपक्रम मी करतो आहोत
आणि मला असं वाटतं की इथे माझ्याबरोबर असलेल्या अनेक मध्यमवर्गीय स्त्रिया या काही खूप करू शकल्या असा माझा अजिबात दावा नाहीये. पण मला नेहमी असं वाटतं की प्रत्यक्षात काही करण्यापूर्वी ते करायला हवं याचा विचार माणसाच्या मनामध्ये जागावणं खूप आवश्यक आहे. आणि या स्त्रियांना आपल्या माझ्याच बरोबरीच्या किंवा माझ्याहून थोड्या 10-20 वर्षांनी लहान असलेल्या स्त्रियांना ही एक जाणीव जागी करण्याचं छोटं काम हे सगळं सार्वजनिकच्या उपक्रमातून होते. परवा सोलापूरला आमचा मेळावा झाला तेव्हा भानू काळे हे त्याचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी दिलेली एक गोष्ट, त्यांनी मांडलेला विचार किंवा दिलेले एक शाबासकी मला इथे सांगावीशी वाटते. हैदराबाद, बंगलोर, भोपाळ अशा विविध ठिकाणाहून सोलापूरला या मैत्रिणी जमल्या होत्या. या सगळ्या आपापला खर्च करून आल्या होत्या आणि तिथे 1-1.5 दिवसाच्या राहण्यासाठीचा 1000-1.5 हजार रुपयांचा खर्चही त्यांनी स्वतः केला होता. तेव्हा भानुकाळे असं म्हणाले की साहित्य संमेलन सुद्धा अशा प्रकारे स्वखर्चाने लोक येत नाहीत आणि साहित्याविषयीची चर्चा करत नाही. ती तुला ना मला द्यायची नाही, मला एवढंच सांगायचंय की अशा प्रकारे विचार देण्यासाठी छोटी छोटी मंडळं जागोजागी असणं ही सरकार नाकाम झालंय असं म्हणत असताना माझा उपक्रम अगदी छोटा याची मला पूर्ण जाणीव आहे. पण अशा प्रकारचे छोटे उपक्रम गावोगाव निर्माण होणं याची गरज आहे. मला एक शेवटची गोष्ट सांगायची आहे तिची की ओबी आर्यवन बिलियन रायझिंग नावाचा एक उपक्रम 14 फेब्रुवारीला जगातल्या अनेक ठिकाणी साजरा होणार आहे. विजयना मोनोलॉग लिहिणारी जी अमेरिकेची स्त्री, तिने 100 कोटी लोकांनी स्त्रियांच्या वरचे अन्याय आणि अत्याचारांना मी सहन करणार नाही, झिरो टॉलरन्स टू व्हायलन्स अगेन्स्ट विमेन असं सांगण्यासाठी हा एक जागतिक उपक्रम घेतलाय. आणि व्हॅलेंटाईन डे हा जर एक प्रेमाचा दिवस असा आपण मानत असू तर प्रेमाला काही केवळ स्त्री पुरुष नात्यातलं प्रेम एवढं मर्यादित करायचं कारण नाहीये. आणि माणसाच्या मनामध्ये प्रेम जाग झालं तर व्हायलन्स कमी होण्याच्या शक्यता खूपच वाढतात. आणि म्हणून या प्रकारचा जो उपक्रम पुण्यामध्ये आम्ही साजरा करणार आहोत त्याच्या संबंधीची अधिक माहिती आम्ही वेळोवेळी तुम्हाला देऊ. त्याच्यात मिलिंग सारखे आमचे अनेक सहकारी आहेत, 15-20 संघटना आम्ही एकत्र येतो. आणि आता सुरेश सावंत म्हणाले मला त्यांना सांगायला आवडेल की आम्ही अशाच अनेक संघटनांना एकत्र करूनच हा कार्यक्रम करतो आहोत. आणि मला इथे ज्याने मला पुरस्कार दिला त्याच्या परवानगीने असं सांगावंच वाटतं की याच्यासाठी फंडरेझिंगची बरीच गरज आहे. आणि म्हणून मला मिळालेल्या पुरस्काराचे सगळे पैसे पुण्यामध्ये होणाऱ्या उपक्रमाला मी देऊन टाकले.